यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर आपले स्वागत आहे. या वेबसाईटचा ॲड्रेस www.ycmou.ac.in असा आहे. या वेबसाईटचा ॲड्रेस या ॲड्रेस बारमध्ये तुम्ही टाईप केला आणि एंटर बटनला हिट केलं तर ही वेबसाईट जर कॉम्प्युटर इंटरनेटला कनेक्टेड असेल तर लोड होते. या वेबसाईटचे तीन मुख्य भाग आहेत. इथून इथपर्यंत वरील हेडर हा मधला मुख्य भाग आणि हा खालचा फुटर. हा मधला भाग तीन कॉलम मध्ये डिवाइड केला आहे. डाव्या बाजूचा कॉलम हा मधला कॉलम आणि हा उजव्या बाजूचा कॉलम. आता आपण या प्रत्येक विभागाची थोडक्यात माहिती घेऊया. हा टायटल एरिया आहे. तुम्ही जे वेब पेज सध्या बघत आहे ब्राउज करत आहात त्याचं टायटल इथं डिस्प्ले होतं आहे. इथे तुमचं लॉग इन स्टेटस डिस्प्ले होतं. सध्या लॉग इन नसल्यामुळे यू आर नॉट लॉग्ड इन असं डिस्प्ले होतं आहे. पण जर तुम्ही सक्सेसफुली लॉग्ड इन असाल तर तुमचं नाव इथे डिस्प्ले होतं. सध्या लॉग इन कोणीच नसल्यामुळे लॉग इन नावाची लिंक इथे डिस्प्ले होते. पण जर तुम्ही लॉग इन झाला असाल तर लॉगआउटची लिंक देखील इथेच डिस्प्ले होते. ही वेबसाईट जर वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर लँग्वेज सिलेक्शनचा मेनू या इथे अवेलेबल आहे. या विद्यापीठाचा साईट मॅप म्हणजेच ड्रॉपडाऊन मेनू स्ट्रक्चरमध्ये या भागात उपलब्ध आहे. हा साईट मॅप तुम्ही कुठलंही वेब पेज बघितलं तरी याच पोझिशनला कायम तुम्हाला डिस्प्ले होत राहील. या कुठल्याही मेनू आयटमवर जर तुम्ही कर्सर आणला तर त्याचे सब मेनू जर असेल तर ते डिस्प्ले होतात. सब मेनू आहेत की नाही हे त्रिकोणामुळे आपल्याला लक्षात येतं आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही मेनूच्या आयटमवर जाऊन त्यानंतर जर क्लिक केलं तर ते पेज तुम्ही ओपन करू शकता. या मेनूच्या खाली किंवा साईट मॅपच्या खाली या भागात तुम्ही ज्या वेब पेजला ब्राउज करत आहे त्या वेब पेजचं या वेबसाईटमधलं स्थान दर्शविलं जातं. याला ब्रेडक्रम असं म्हणतात. त्याच्या सगळ्यात लेफ्ट बाजूला होमपेजचं स्थान दर्शविलेलं असतं. पण सध्या आपण होमपेजवर असल्यामुळे ते इथे दर्शविलेलं नाही. या लेफ्ट कॉलममध्ये यशवानीचा ब्लॉक आहे, कॉमेंटचा ब्लॉक आहे. उजव्या कॉलममध्ये लॉग इनचा ब्लॉक आहे, विद्यापीठाच्या या वेबसाईटचं डिस्क्रिप्शन ब्लॉक आहे किंवा ऑनलाईन युजरचा ब्लॉक आहे. या कुठल्याही ब्लॉकवर हाईड करायचं असेल तर या निगेटिव्ह बटनवर क्लिक केलं तर हा ब्लॉक हाईड करता येतो. जसं मी सध्या यशवानीचा ब्लॉक हाईड केला आहे तेव्हा हे निगेटिव्ह चिन्ह प्लसमध्ये कन्वर्ट होतं आणि या प्लसवर जर परत क्लिक केलं तर तुम्ही यशवानीचा ब्लॉक परत डिस्प्ले करू शकता. याच पद्धतीनं कॉमेंटचा ब्लॉक तुम्ही हाईड करू शकता किंवा डिस्प्ले करू शकता. लॉग इनचा ब्लॉक तुम्ही हाईड करू शकता किंवा डिस्प्ले करू शकता. किंवा ऑनलाईन युजरचा ब्लॉक तुम्ही हाईड करू शकता किंवा डिस्प्ले करू शकता. या विद्यापीठाच्या मुख्य वेबसाईटच्या एरियामध्ये जर विद्यापीठाच्या परिसराचा जर तुम्हाला फोटोग्राफिक टूर करायचा असेल तर तो इथे उपलब्ध आहे. विद्यापीठाचं बोधचिन्ह म्हणजेच ज्ञानगंगा घरोघरी हे इथे डिस्प्ले होत असतं. आणि या विद्यापीठाचे नाव ज्या लिजेंडरी लीडरच्या नावावरून घेतलं आहे ते महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचा फोटो तुम्हाला इथे बघता येऊ शकतो. विद्यमान कुलपती विद्यापीठाचे श्री के शंकर नारायण यांचा फोटो इथे डिस्प्ले होतो आहे. आणि विद्यमान कुलगुरु डॉक्टर आर कृष्णकुमार यांचा फोटो इथे डिस्प्ले होतो आहे. या यशवाणीमध्ये विद्यापीठाच्या वेब रेडिओची लिंक अवेलेबल आहे. कॉमेंट ब्लॉकमध्ये तुम्ही सक्सेसफुली लॉग इन केल्यानंतर तुमचं कॉमेंट्स पोस्ट करू शकता. या लॉग इन ब्लॉकमध्ये तुम्ही नवीन यूजर तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी लिंक इथे अवेलेबल आहे. तुम्ही यूजर अकाउंट तयार केलेला आहे पण त्याचा पासवर्ड विसरला आहे तर तो पासवर्ड रिट्रीव करण्याची लिंक इथे अवेलेबल असते. युजर नेमच्या टेक्स्ट बॉक्समध्ये तुमचं युजर नेम जर तुम्ही टाईप केलं आणि तुमचा पासवर्ड या पासवर्डच्या टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप केला
त्यानंतर जर तुम्ही लॉग इन बटनवर क्लिक केलं तर तुम्ही लॉग इन करू शकता. गेल्या 5 मिनिटात कुठले यूजर या वेबसाईटवर लॉग इन झालं होऊन त्यांनी वेबसाईट ब्राउज केलेली आहे त्यांचे नावं इथे डिस्प्ले होतात. जास्त माहिती करता ॲप्रोप्रिएट ड्रॉप डाऊन मेनू आयटम ॲट द टॉप आपल्या साईट मॅपवरचा तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो आणि त्यानंतर ते पर्टिक्युलर पेज इथं डिस्प्ले होत असतं. हा ड्रॉपडाऊन मेनू बार त्याच पोझिशनला कायम प्रत्येक वेब पेजवर उपलब्ध असतो. कुठल्याही प्रकारच्या यूजर रजिस्ट्रेशन शिवाय किंवा सक्सेसफुल लॉग इन शिवाय तुम्ही बहुतेक सर्व माहिती फक्त गेस्ट लॉग इन वापरून इथं बघू शकता. परंतु जर तुम्हाला नवीन कोर्समध्ये एनरोल करायचं असेल किंवा आमच्याशी इंटरॅक्शन करायचे असेल, जसं एखाद्या तुमची क्वेरी तुम्हाला डिस्कशन फोरमवर पोस्ट करून आम्हाला विचारायची आहे, तर मात्र तुम्हाला नवीन यूजर अकाउंट आणि त्याच्यानंतर सक्सेसफुल लॉग इन हे आवश्यक असतं. जर तुम्हाला नवीन यूजर अकाउंट तयार करायचं असेल तर तुम्ही इथं लिंक दिलेली आहे ती फॉलो करू शकता. नवीन अकाउंट तयार करणं हे अतिशय सोपं आणि वेगानं होणारी प्रक्रिया आहे. न्यू यूजर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर वेब सर्व्हर त्या यूजरच्या ईमेल आय डीवर ॲटोमॅटिक एक ईमेल पाठवतो की ज्यामधल्या एका लिंकला क्लिक केल्यावरच ते अकाउंट ॲक्टिवेट होत असतं. जर कुठलं एखादं अकाउंट सतत 5 दिवस ॲक्टिवेट केल्या गेला नसेल, 5 दिवसाच्या आत ॲक्टिवेट केलेलं नसेल, तर तेच वेब सर्व्हर ॲटोमॅटिक डिलीट करतं. त्यामुळे तुम्ही हे लक्षात असू द्या की नवीन यूजर अकाउंट तयार केल्यानंतर 5 दिवसाच्या आतच त्याला ईमेलमध्ये आलेल्या लिंकला क्लिक करून ॲक्टिवेट करणं आवश्यक आहे. या खालच्या फुटर एरियामध्ये इथे तुमचं लॉग इन स्टेटस डिस्प्ले होतं. सध्या लॉग इन नसल्यामुळे यू आर नॉट लॉग्ड इन असं डिस्प्ले होतं आहे, पण जर तुम्ही लॉग इन असाल तर तुमचं नाव हे डिस्प्ले होईल. सध्या लॉग इन कोणीच झालेलं नसल्यामुळे इथं लॉग इनचं बटन डिस्प्ले होतं आहे, पण लॉग इन झाल्यानंतर लॉगआउटचं बटन देखील इथेच डिस्प्ले होतं. ज्या मॉडल लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर या वेबसाईटला निर्माण करण्यासाठी केला आहे त्याचा लोगो इथे डिस्प्ले होतो आहे. आणि या वेबसाईटला नीट ब्राउज करायला लागणारं जे कमीत कमी रिझोल्यूशन आहे 1366x768 ते इथं दर्शविलेलं आहे. या वेबसाईटला ब्राउज करायला कुठलंही लेटेस्ट ब्राउजर म्हणजे फायरफॉक्स, क्रोम किंवा एक्सप्लोरर किंवा ऑपेरा यासारखं ब्राउजर पुरेसं आहे. आणि तुमच्या कॉम्प्युटरवर फ्लॅश आणि जावाचं जे लेटेस्ट व्हर्शन आहे ते जर इन्स्टॉल असेल तर अजून काही गोष्टी बघण्यासाठी ती या इन्स्टॉलेशनची आवश्यकता असते. 1 ऑगस्ट 2013 पासून या वेबसाईटला किती व्हिजिटर येऊन भेट देऊन गेले त्याचा आकडा तुम्ही या हिट काउंटरवर इथे बघू शकता. तर आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच www.ysmu.ac.in या ठिकाणी या ॲड्रेसवर असलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली आणि त्याचा रचना आपण समजून घेतली. पुढच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये या अकाउंटवर आपण नवीन अकाउंट कसे तयार करायचे हे आपण बघूया. तोपर्यंत बाय.